पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी फणसाच्या बियांचा मसाला तयार करणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. फणसाच्या बियांचा मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हा फणसाच्या बिया स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, सालं वगैरे काढून घेतलेली आहेत. ह्या अशा असतात बिया, ह्या उन्हात वाळत टाकल्यात तर त्याची सालं सहज निघतात, किंवा गॅसच्या इथे ठेवून दिल्यात तरी पण सालं व्यवस्थित निघतात. तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, दोन टोमॅटो बारीक केलेले आहे, अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी कोथिंबीर, आलं आणि लसूण एक चमचा, एक चमचा कसुरी मेथी, एक चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग आणि अख्खा मसाला, एक चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी. या सर्व साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या फणसाच्या बिया आहेत अशा मधून कापून घ्यायच्या आहेत. अशा कापून घ्यायच्या, त्याचे सहज सालं निघतात. अशा पद्धतीने फणसाची बी कापून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. ह्या सर्व बियांची सालं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ते बॉईल करून घ्यायचे आहेत. फणसाच्या बिया स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या पातेल्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत. थोडं पाणी घातलेलं आहे आणि बॉईल करायला ठेवलेलं आहे. हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे, चांगलं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, ते मी काढून घेते. अख्खा मसाला आहे पण भाजून घ्यायचा आहे. अख्खा मसाला भाजून झालेला आहे, काढून ह्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून झालेली आहे, चांगली मऊसर झालेली आहे. गॅस बंद करून घेते. हे खोबरा आणि अख्खा मसाला आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पाणी घालायचं नाही, असंच वाटून घ्यायचं आहे. हे वाटण झालेलं आहे, असं सुकं झालेलं आहे कोरडं. टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेणार आहे. फणसाच्या बिया उकळलेल्या आहेत, 10 मिनिटं लागलेली आहेत फणसाच्या बिया उकडायला. आता मी गॅस बंद करून घेते. चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत हे पाणी सर्व काढून टाकायचं आहे. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालं की मग कांदा घालून घ्यायचा आहे. फणसाच्या बियांचा मसाला करता तेव्हा कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि बारीक कापायचं आहे. चिमूटभर हिंग, हा कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आलं आणि लसूण घालायचं आहे. कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर यायला जरा वेळ लागतो, 5 ते 10 मिनिटं जातात. आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि ही टोमॅटोची पेस्ट केलेली ती घालून द्यायची.
ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत जरा परतून घ्यायचे आहे. आणि कुठल्या पण भाजीमध्ये टोमॅटोची पेस्ट करता टोमॅटो परतूनच घ्यायचा आहे तेलामध्ये मऊसर, आणि मग त्याची पेस्ट करायची आहे. ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चमचा घरगुती मसाला. हे वाटण केलेलं ओल्या खोबऱ्याचं हे घालून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फणसाच्या बिया घालून घ्यायच्या. हे पाणी होतं बिया उकडण्यासाठी ठेवलेलं, ते घालायचं आहे ह्याच्यामध्ये. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे, आणि रंग सुद्धा छान येतो, चव सुद्धा छान लागते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेवर पाणी ठेवून दिलेलं आहे. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. थोडी कसुरी मेथी टाकायची, जरा भाजून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर, मस्त छान वास येतोय. फणसाच्या बियाचा मसाला खूप छान झालेला आहे. झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटच ठेवून द्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे. खूप टेस्टी अशी फणसाच्या बियांची भाजी तयार झालेली आहे. तर मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करते. खूप टेस्टी आणि खमंग असं फणसांच्या बियांचा मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.